सदस्यांनी हा विषय आज सभागृहामध्ये मांडला. विषय तसा आमच्या मंत्रालयाचा माझ्या नाही, पण सतीश पाटलांनी विनंती केली की ग्रामविकास मंत्री इथे आहेत. जसं सन्माननीय मंत्री रणजित पाटलांनी सांगितलं की हा ऑटोनॉमस बॉडी आहे, त्यांचा टॅक्सेशनचा जो विषय आहे बऱ्याच वेळा त्यांना तो हाताळता येतो, त्यांच्या जीबीमध्ये निर्णय करता येतो. पण ग्रामीण विकास खात्यामधून प्रत्येक जिल्हा परिषदेकडनं आम्ही ह्याच्याबद्दलचे रेकमेंडेशन मागू. आम्ही जिल्हा परिषद सीईओ आणि जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडीमध्ये अशा प्रकारचे त्यांच्याकडे किती आजीमाजी सैनिक आहे याची आकडेवारी आणि त्यांचे टॅक्सेशन काय आहे याच्या संदर्भामधली माहिती घेऊ. त्यांच्या टॅक्सेशनच्या बद्दल सवलत देण्याचा किंवा कन्सेशन देण्याचा जो काही आपली मागणी आहे त्याच्यावर सकारात्मक विचार. जरूर, 26 जानेवारीच्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिन आहे आणि आपण प्रजासत्ताक उपभोगतो ते केवळ सैनिकांनी आपल्याला संरक्षण दिल्यामुळे. तर त्यांच्या बाबतीतला हा जो निर्णय आहे तो त्या ग्रामसभेमध्ये ठेवण्याच्या संदर्भामधले आम्ही असे आदेश काढू आणि त्यांच्याकडनं आम्ही मागवू जिल्हा परिषदांकडनं त्यांचे सजेशन्स आणि आम्ही याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. धन्यवाद. शेवटचा प्रश्न. सन्माननीय सभापती महोदय, 27 तारखेच्या प्रश्नाच्या विषयाचा मला काही आता खुलासा करता येणार नाही, पण गेले 2 दिवस झाले ग्रामीण विकास मंत्री याचं उत्तर देतील असं प्रिंटेड उत्तर आहे. आणि हा जो प्रकल्प आहे आपल्या सरकार सेवा केंद्र हा ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून चालवत आहे. त्याच्यामध्ये CSCSPV जे आहे त्याचं नाव फक्त मुख्यमंत्री नाही विभागच माझा याच्याशी संबंधित असल्यामुळे मी याच्यासाठी पूर्ण उत्तर द्यायला तयार आहे. चालू म्हणजे सेवापण लक्षवेधी क्रमांक 2. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी 3 प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मला एका गोष्टीचा खुलासा करावा वाटतो की वर्षभर हे विना वेतन काम करत आहेत हे केंद्र चालक, त्यांना आपले सरकार सेवा केंद्र चालक असं मी संबोधतो. त्यामुळे हे विना वेतन काम करत आहेत मुळात ही माहिती चुकीची सभागृहाला जाऊ नये. या संगणक ह्या केंद्र चालकांना वेतन हे मिळालेलं आहे, त्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये या केंद्र चालकांनी आपला त्या ग्रामपंचायतचा जो त्यांचा सॉफ्टवेअर आहे ते रोज ओपन करायचं आहे आणि तिथे काम करायचं आहे. पूर्वी जे संग्राम होतं त्यामध्ये त्यांना जेवढे ट्रान्झॅक्शन व्हायचे त्या बेसिसवर पेमेंट होतं. पण आपण या केंद्र चालकांचा विचार करून काही छोट्या गावांमध्ये फार ट्रान्झॅक्शन होणार नाही असं गृहित धरून त्यांचं 2-2.5 हजार त्यांना मिळायचे, 3 हजार मिळायचे, त्याहून आपण 6 हजार केलं. दुपटीने ते वाढवलेलं आहे त्यांना जे आपण मोबदला देतो आणि त्या मोबदल्याला आपण ट्रान्झॅक्शनची अट कमी केली ज्याच्यामुळे त्यांच्यावर तो एक चांगला सकारात्मक निर्णय झालेला आहे. पण त्यांनी तिथे रोज ऑनलाईन जाणे अपेक्षित आहे, नाही तर तिथे गेलेच नाही तर ते त्यांना वेतन देणं सुद्धा शासनाच्या आणि ग्रामीण विकास खात्याच्या आणि पर्यायांनी लोकांच्या पैशाचा अपव्यय होईल. त्यामुळे ज्या लोकांनी इन्व्हॉइस रेज नाही केलं त्या लोकांचे गेल्या योजना सुरू झाल्यापासूनचे फक्त 4 महिन्याचे वेतन राहिलेले आणि ते पण ज्यांनी इन्व्हॉइस रेज केलं नाही असं, बाकी सर्वांना वेतन मिळालेलं आहे, ऑन रेकॉर्ड वेतन मिळालेलं आहे. वेतन म्हणणार नाही मी त्याला, मोबदला म्हणेन, हे माझ्या शब्दाचं करेक्शन करा, ते मिळालेलं आहे. त्यामुळे तो विषय आज त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. दुसरा विषय आपण सांगितला की आयटी मधनं त्यांना म्हणजे घेऊन आयटी मध्ये यांना डायरेक्ट त्यांच्या कर्मचारी म्हणून घ्यावं त्या विषय मी निर्णय हा घेऊ शकत नाही. पण ही जी संकल्पना आहे ही संकल्पना CSCSPV ही जी केंद्रामध्ये त्या जी कंपनी आहे सरकारची कंपनी आहे सिटीजन सर्व्हिस सेंटर स्पेशल पर्पज व्हेकल या माध्यमातून करावं असं आम्हाला सुचवण्यात आलं होतं. आम्ही त्या माध्यमातून करत आहोत आणि त्याच्यामुळे या ग्रामीण विकास खात्याला सेवा देत असल्यामुळे ग्रामीण विकास खात्याचा वित्त आयोगामुळे जो निधी ग्रामीण विकास खात्याचा ग्रामपंचायतपर्यंत जातो त्यामधला काही भाग हा आयटीवर खर्च करावा असा निर्णय आम्ही त्यावेळी 14 वित्त आयोगामध्ये सबमिट केला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. त्यामुळे यांना डायरेक्ट ग्रामीण विकास खात्यामध्ये किंवा आयटीमध्ये ऍब्झॉर्ब करणे शक्य होणार नाही कारण ही जी कॉन्सेप्ट आहे ती कर्मचाऱ्याची नसून एका गावामध्ये एक उद्योजक तयार करावा अशी आहे. आपल्याला काही सकारात्मक गोष्टी सांगितल्या तर मला वाटतं कोणत्याही पक्षाचा व्यक्ती आवडेल सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवतो. तर यामध्ये काही मुलं यांना आपण ग्रामीण विकास खात्या व्यतिरिक्त बऱ्याच खात्यांचं काम ते यामध्ये होतं, त्याच्यामध्ये काही मुलांनी 60 हजार, काही मुलांनी 65 हजार, काही मुलांनी 63 हजार अशी सुद्धा रक्कम कमावलेली ऑन रेकॉर्ड वर आहे. जो जितकं काम करेल त्याला त्या कामाचा मोबदला त्या त्या खात्याच्या त्या त्या पर्सेंटेज प्रमाणे दिला जाईल.
त्यामुळे यामध्ये जर जो काम करेल आणि त्याने इन्व्हॉइस रेज करेल त्याला पैसे देणं क्रमप्राप्त आहे. मी मगाशी पेमेंट त्यांचा मोबदल्याविषयी बोलण्यात आलं. मोबदल्यामध्ये मी मगाशी स्पष्ट सांगितलंय की त्यांचा सप्टेंबरचा मोबदला पूर्ण झालेला आहे. ऑक्टोबरचा त्यांचा इन्व्हॉइस रेज करतायत आणि ते इन्व्हॉइस रेज करण्याची ही पद्धतच आहे. या पद्धतीला स्वीकारूनच ते या कामामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच्यामुळे ते त्यांचे वेळेवर त्यांना मोबदला मिळेल. त्यांच्या मोबदल्याच्या संदर्भात आमच्या पूर्वी बैठका झाल्या आणि आता आम्ही त्या सीएससीएसपीला पण असं सांगितलं. काही ठिकाणी काय होत होतं की ग्रामपंचायतचा निधी असल्यामुळे सरपंच त्याच्यामध्ये काही वेळा पैसे देण्यामध्ये थोडस अडचण निर्माण होत होती. आता आम्ही त्याचाही सोल्युशन काढलेलं आहे आणि आम्ही ते जिल्ह्यामधनं तशा एक आम्ही पैसे वर्ग करून ते पैसे त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रश्न त्याचा उद्भवत नाही. आणि हे आयटीचा विषय याच्या टेक्नॉलॉजिकल पार्टनर आयटी आहे. त्या ओनरशिप डिपार्टमेंट जी आयटीची नाही. त्याच्यामुळे जो पैसा आहे याच्यामध्ये तो सर्वर्थिनी ग्रामीण विकास विभागाचा आहे. त्याच्यामुळे जर आयटी महामंडळाने ऑब्झर्व करायचं झालं तर मुळामध्ये ही योजनाच राहणार नाही आणि त्याच्यामुळे हा पूर्ण संकल्प बदलेल. मला पूर्ण खात्री आहे की मुख्यमंत्री महोदयांना याच्यामध्ये उत्तर द्यायला आपण बोलावला हा आपला सर्वस्वी सभापती महोदयांचा विषय आहे. पण जे मी उत्तर देत आहे ते अत्यंत जबाबदारीने देत आहे. या मुलांनी चांगलं काम करून जास्तीत जास्त मोबदला कमवावा याच्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे. विकास आम्ही आता याच्यामध्ये आरोग्य सेवा पण याच्यामध्ये इन्क्लूड करतोय. अनेक सेवा इन्क्लूड करतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या कामा त्यांची सिन्सिअरली करून हे करावं. पण ऍब्झॉर्ब करणं या मुलांना मला वाटत नाही.